नमस्कार, माझे नाव आहे अपर्णा पताडे. मी एक फोटोग्राफर आहे आणि एफएक्स स्कूल ह्या मुंबईतील एक अतिशय नावाजलेल्या डिजिटल मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकही आहे. एफएक्स स्कूलमध्ये विविध प्रकारचे फोटोग्राफी स्पेशलायझेशन कोर्सेस उपलब्ध आहेत आणि त्याचशिवाय फोटोग्राफी डिप्लोमा कोर्सही अवेलेबल आहे. बेसिक कोर्सबरोबरच स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही हाय एंड फॅशन, स्टुडिओ पोर्ट्रेट्स, डॉक्युमेंटरी फोटोग्राफी आणि इमेज मॅन्युप्युलेशन असे विविध विषय निवडू शकता. तर आता सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विफाय टूल यूज करून चेहरा रिशेप केला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण चेहऱ्यावरचे पिंपल्स किंवा मार्क्स असतील ते कसे काढून टाकतात हे बघणार आहोत. पिंपल्स, मार्क्स, बेबी हेअर काढून टाकायला जास्तीत जास्त हिलिंग ब्रश टूल किंवा क्लोन स्टॅम्प टूल वापरतात. दोन्ही टूल हे साधारण सारखेच वापरले जातात. तुम्हाला एक एरिया सॅम्पल करावा लागतो. सॅम्पल म्हणजे एखादा एक एरिया चूज करायला लागतो आणि मग तो एरिया तुम्ही तो जो मार्क्सवाला जो एरिया आहे त्याच्यावर अप्लाय करून तो मार्क्स काढून टाकता. जेव्हा तुम्ही क्लोन स्टॅम्प वापरता तेव्हा एक असं होतं की क्लोन स्टॅम्प म्हणजे तुमचा एरिया जसाचा तसा उचलून तो पेस्ट केला जातो आणि हिलिंग ब्रशमध्ये तुम्हाला टेक्स्चर किंवा त्याचं कलर मॅच केलं जातं. आपण सगळ्यात प्रथम लिक्विफाय टूल किंवा आपलं फेस रिशेप टूल आहे त्याला डुप्लिकेट करूया. राईट क्लिक करून मी डुप्लिकेट करते आणि ह्याला आपण स्किन क्लीनअप किंवा स्किन डिटेल नाव द्यायचं आहे. स्किन, कारण आपण चेहऱ्याचे डिटेल्सवर काम केलं, आता आपण तिच्या स्किनवर काम करणार होतो. स्किन क्लीनअप. सेपरेट लेअर तयार झालेली आहे. आता सगळ्यात प्रथम खरंच तुम्हाला खूप झूम करून ह्याच्यावर काम करायला लागेल, कारण की तुम्ही झूम आउट केलं तर तुम्हाला जास्त डिटेल्स दिसणार नाही. ह्या भागामध्ये हा पूर्ण रिटचमध्ये ही जी स्टेप ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, कारण की जेवढं चांगलं तुमचं क्लीनअप होईल तेवढंच पुढचं रिटच अतिशय सुंदर दिसेल. तुमची चेहरा, मॉडेलचा चेहरा अतिशय चांगला दिसू शकतो. सो जे काही तुमचं क्लीनअप आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याला जेवढा वेळ देता येईल तेवढा द्या, नीट करा काहीही. आणि अजून एक गोष्ट आहे, जेव्हा लोक क्लीनअप करतात तेव्हा हे विसरून जातात की तिच्या स्किनवर किंवा मॉडेलची स्किन जे टेक्स्चर आहे ते मेंटेन करायला पाहिजे. तुम्हाला इथे दिसतंय जरी थोडेसे पिंपल्स किंवा डाग आहेत तरी हा जो भाग आहे हा तिचा टेक्स्चरचा भाग आहे. तिचा चेहऱ्याचं टेक्स्चर मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिला प्लास्टिक बनू द्यायचं नाही आहे. तिचा चेहरा तसाही रिअलिस्टिक दिसला पाहिजे. इथे आपण रिअलिस्टिक इफेक्ट आणण्याचा प्रयत्न करतो आहे. क्लीनअपसाठी जर तुम्हाला क्लोन स्टॅम्प वापरायचं, जसं मला तर हा मार्क काढून टाकायचा, तर मी क्लोन स्टॅम्प पण वापरू शकते. होल्ड करून तुम्ही बघू शकता. शॉर्टकट, क्लोन स्टॅम्पचं शॉर्टकट आहे एस. शक्यतो क्लोन स्टॅम्प जेव्हा वापरताय तेव्हा त्याची ओपॅसिटी तुम्ही कमी ठेवा, कारण तुम्ही जर ती वाढवली तर तो इफेक्ट इतका सुंदर दिसू शकत नाही. जर तुम्ही ब्रश चूज करायचा तर शक्यतो हा पहिला ब्रश, ज्याची एजेस खूप सॉफ्ट आहे, सॉफ्ट एज ब्रश, हार्डनेस झिरो असलेला ब्रश वापरा. मी ब्रशची साईज ॲडजस्ट करणार आहे. मी आता तुम्हाला फरक दाखवते क्लोन स्टॅम्प आणि हिलिंग ब्रशमधला. जर तुम्ही क्लोन स्टॅम्प वापरताय, ऑल्ट किंवा ऑप्शन दाबून, ज्यांच्याकडे मॅक आहे त्यांनी ऑप्शन, विंडोज कीबोर्ड असेल तर ऑल्ट दाबून तुम्ही प्रेस करून होल्ड करा आणि एक सॅम्पल, क्लिअर सॅम्पल घ्या. तुमचा कर्सरचा शेप चेंज झाला आहे. हा वापरून मी आता इथे क्लिक करते. आता ह्याच्या पुढे आपल्याला त्या मार्कवर पेंट करायचं. तुम्हाला दिसतं आहे इथे हा ॲक्च्युली त्याने तो सॅम्पल उचललेला आहे, पण जेव्हा तुम्ही हा पेंट करता तेव्हा हा कलर मॅच नाही झाला आहे. इथे आपल्याला कळतं आहे की यु नो एक पॅच तयार झालेला आहे, एक वेगळा रंग दिसतो आहे जे फेक दिसतं आहे. लोकांना लगेच कळून येईल की तू इथे कोणता आधीचा मार्क आहे, किंवा लोकांना असंही वाटू शकतं की इथे हाच तिचा डाग आहे. तर आपल्याला हा इफेक्ट नको आहे. मी अंडू करते कमांड से. आता आपण हिलिंग ब्रश निघूया. स्पॉट हिलिंग ब्रश जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा स्पॉट हिलिंग ब्रश फोटोशॉप डायरेक्टली सॅम्पलिंग यूज करून स्वतः पेंट करतं. शक्यतो हा टूल स्पॉट हिलिंग ब्रश टूल यूज करण्यापेक्षा हिलिंग ब्रश टूलला महत्त्व द्या, प्रेफरन्स द्या, कारण हिलिंग ब्रश टूलमध्ये
जो सॅम्पल जे सॅम्पल असतं ते तुमच्या कंट्रोलमध्ये असतं. तुम्हाला ज्या भागाचं सॅम्पलिंग यूज करायचं ते तुम्ही यूज करू शकता. आपण इथे ऑल्ट किंवा ऑप्शन दाबून इथे क्लिक करूया आणि आता मी हा भाग काढून टाकते. मी लेयरचा आय कमी कर बंद करून दिसतंय तुम्हाला की तो मार्क पूर्णपणे गेला आहे. आता असंच करून आपण बाकीचे मार्क्सही किंवा स्पॉट्सही काढून टाकूया. ड्रॅग करण्यापेक्षा शक्यतो क्लिक करून ते पिंपल्स काढून टाका. चेक करा की तो इफेक्ट व्यवस्थित दिसतोय की नाही. पुढे जाऊया. आपण सगळे बारीक डिटेल्स बारीक पिंपल्स काढून टाकणार आहोत कारण असा विचारही करू नका की अरे हा छोटूसाच आहे ह्याला मी नाही काढला तरी चालेल असं नका करू. शक्यतो सगळे पिंपल सगळे मार्क्स काढून टाका कारण की त्यानेच तो चेहरा व्यवस्थित दिसेल. आपण थोडासा अंडर आय एरियावरही काम करूया. आता अगेन परत एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काम करताय अंडर आय भागावर बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन असतं की कोणती लाईन काढून टाकायची आणि ते काढून टाकताना ही लाईनही काढून टाकतात. ही तुमची नॅचरल लाईन आहे. जेव्हा तुम्ही थोडीशीसुद्धा स्माईल चेहऱ्यावर देता किंवा हसता तेव्हा एक फोल्ड तयार होतो जो नॅचरल आहे. पण हा जो भाग तयार होतो हा तुमचा झोप झाली नाही आहे किंवा स्ट्रेस आहे किंवा जनरली काही लोकांना तो डार्क सर्कल्स असतात तो भाग तयार झाला आहे. तो आपल्याला डार्क सर्कल्स काढायचे. आपण ही जी लाईन आहे ही काढायची नाही आहे. मी हिलिंग ब्रश वापरते. हिलिंग ब्रशचा शॉर्टकट आहे जे आणि तुम्ही ऑल्ट दाबून एक सॅम्पल क्लिक घ्या. आता मी इथे सॅम्पल ऑल्ट दाबून सॅम्पल घेते आणि मग त्याच्यानंतर क्लिक करून त्याच्यावर पेंट करते. सगळ्या पिंपल्सवर काम झालेलं आहे. सगळे स्पॉट्स आपण काढून टाकले आहेत. सतत बिफोर आफ्टर चेक करत राहा ज्याने तुम्हाला कळेल की एखादा भाग राहिला असेल किंवा एखाद्या एरियावर तुमचं काम करायचं राहून गेलं असेल आणि त्याच्यानंतर मग ते तुम्ही काढूनही टाकू शकता. हाईड आणि शो करून मी बघते की कोणता भाग राहिला आहे का. तसं दिसत तर नाही आहे. आपण आपलं क्लीनअप नीट झालेलं आहे.